हाय मित्रांनो, आता आम्ही सायनाचा बर्थडे सेलिब्रेशन करू आलो. त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर जेवण बिवण झालं. आता पोपटीचा प्लॅन केला आहे. आता पोपटी कशी भरतो ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही कधी तरी घरी बनवा, कशी लागते आम्हाला सांगा. आणि आता तुम्हाला रेसिपी दाखवतो त्याची, पोपटीची. ती आता तुम्ही बघा कशी करतो आम्ही पोपटी. तर सर्वात आधी खाली पाला टाकायचा मार भट्टीचा पाला. आमच्याकडं बोचणीचा पाला म्हणतो त्याला. बोचीन सर्वात आधी खाली बोचणीचा पाला टाकायचा खाली. माडक्यामध्ये पूर्ण पाला टाकून घ्यायचा. आता पाला आपण अजून टाकलेला आहे. आता आपण तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं. आपण वेज पोपटी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण मक्के घेतल्यात. मक्केला आता मिक्स करून आणि मला त्याच्यानंतर पावटा आहे. आता वालाची अंगात झालं ना, त्याच्यामुळे मला पावटा घ्यायला लागते. आणि मटरची अंगा आणि पनीर आणि बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला दाखवतो दादा. मिक्स करून घ्यायचं मीठ मसाला टाकून. त्याच्यानंतर त्याला केळीच्या वाद्यात बांधून ठेवायचं. पोपटीमध्ये टाकायचं. मिक्स करून घेतला मीठ मसाला. केळ्याच्या पानावर पनीर ठेवा आणि बांधून घ्या. नंतर शेंगा टाकायच्या. पोपटी पूर्ण भरून झालेले आहे. आता मी पाला टाकायचा.
आणि 25 मिनटं झाल्यानंतर पोपटी तयार झाले आहे का ते चेक करा. पनीर आहे त्याच्यामध्ये, मक्याचे दाणे आहेत, गरम पनीर शिजले, बटाटा सुद्धा आहे छान. भाऊने भाऊ कसे झाले भाऊ, पनीर कसे सांगा? एकदम टेस्टी आहे पनीर, खाऊ. अतिशय सुंदर अशी पोपटी झालेली आहे आणि याचा आनंद आम्ही घेत आहोत. मटर सुद्धा मस्त शिजलेले. स्वाद मित्रांनो, पोपटीची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका आणि शेअर सुद्धा करा.